खड़े काम चल करती तू आली बोलवायला बाजरी वाली का चांगली का नक्की मगली बाजरी मग घेत करून ओली नाही लय चांगली वाळली अशी सुरू बाई ना अशी दाणी पडती तर हा मग वाळली असली तर होईल बाई लवकर नाही तर काय वायची आता ओलकाच गहू ठेवलं त्यात कसं किड झालं तसं मग बाजरी कबान घ्या त्यात खराब होती बाजरी ओली वाचली आहो हा ती मग सांगा तुम्ही त्यांना जरा समजून हा मग वाळून दिला मग चांगली वाळल्यावर चांगली होईल तवाच लय चांगली वाळी बघून जा त्याला एकदा लय मस्त वाळली आहो हा बघा आल्यावर जमन बाया मग चांगली वाळत असली कोणचं तर होईल तवाच पाऊस बरोबर आल्या ना मग काय खरं नाही पावसाचं काय खरंय ग ते कोणाच्या हातचं आहे मग मला त्रास होता येतील पण पावसाशी उभी सतन घत तो आला तरच आपलं पीक पाणी आहे पण मग आता ती करू नको पत्रात नको पाडायला एवढं हाय ती एकदा काही पत्र पाडा येईन येईन वय चालते मग सांगा त्यांना द्याला बरंय बरंय काय नाही मग काय सांगते बाजूचं लय पचक झालंय गावात विना लय सोनकिडी झाली जाऊ अगं गावाला पाऊंडर निघाली आता चोळा सोनकिऱ्याला पाऊंडर चोळावा म्हणजे राहील माहित नव्हतं ती पाऊंडरीची बरोबर तुम्ही सांगितलं हा उन्हात घालायची चोळायची म्हणजे मग काय नाही होत त्याला किले किरण मार राहतो दोन दोन तीन तीन वर्ष राहतो म्हणजे असे गहू सगळे टाकायचे कागदावर का गुणितच काय गुणित तर टाकलं जमतं कागदावर ओतून पाऊंडर चोळून परत भरून ठेवलं तरी लय माल जोरात राहतो दोन दोन तीन तीन वर्ष राहतो हा बाबा जर तुम्ही सांगितलं मला माहितच नव्हतं होती टाकायची लय जोरात राहतो आता झाल्यासारखा माल राहतो दोन वर्ष म्हणलं तरी राहिला आता टाकेन मी पावडर आता सांगते त्यांना आणायला पावडर चोळून घेते गावाला आणि टाके वाळायला सांगते परत चालते काय नाही मग गव्हाला जमते ज्वारीला जमते हा ना हा बरे ना सगळ्याच पिकल बरे किडा नाही मग काय हा चालते काय नाही मग सांगा तेवढे त्यांना मग चहा पाणी पी ना नको चहा नको आता चहा नको उशीर झालाय आता ते बाजूला हलवीते थोडस यायला तर होत नाही मग चहा नको येतोय प्यायला नको चहा नको परत कधी तरी चहा प्यायला पण तुम्ही चिया बरे चालते येऊ का मग जाते बरं बरे लावर का त्यांना नक्की बरे ना बाया सांगून विश्वासानी सांगितले नाही का मग बर बर अरे ओढायचं काय याच्या होई तरी करून घ्यायची का अशी मग काय करायचंय फक्त झाडाच्या बुडा लावायचं वय फक्त झाडाच्या बुडा लावायची माता तू गुपटून टाकायचे का नाही पण एवढी आता माती लावायची म्हणलं वाया किती जीवावी काय नाही होत ते उपटून टाकणार एवढी मोठी फळबाग आहे कशाला लावायची कांद्याला किती बाजार आहे यार काय करता त्याला म्हणलं होतं 150 रुपये बाजार आहे कांद्याला ही बसला ही असली फळबाग लावून मला ऐकू आलं ही उपटायसाठी लावले का अरे तो म्हणतोय याला मग बुडाला काय लावायचं मग काय अरे त्याला वसारा काढा सारे आतमध्ये घ्या तू म्हणते उपटून टाक शेण करावा शेण आता नाही पण मी कोय काय लावलो तुझ्याकडे चालू ना हा मला सांगायचं ना मला बोलायचं एवढं काय बरं काय नियोजन चाललंय इथं काय करायचं वसारे ओढतोय पण वासारे मला कळते वासारे ओढते पण कायला वाढले कांदा लावायचा का नाही आता कांदा लावायचा होय तिकडे 2 एकर लावला इथं बी अजून किती कांदा लावतोय तू मग आता काय असंच ठेवायची तुझी
फंदे लांब लांब झाले लवकर नाही मला तुझे कोणाचे बघायचं अजून अजून कुठं रोप जळाली असणारच ना चार महिने याला वापस नाही आता काय करायचं चार नाही पण तू आता ओढले म्हणलं रोप तर बघितलेलं बघायचं आता कुठतरी काहीतरी करीन ना तू काहीतरी त्याच्याबरोबर मला बी बघ थोडंफार त्याच्याबरोबर मला बी बघ थोडंफार हा काय बहुत ओळखीत कोणतरी होय माझं काय ओळखीचं बाबा एवढंच माझ्या जीवाला एवढ्याला रॉप कुठतरी बघावं लागेल मला आधी गाय गाय पण आमचं तेवढं 10-12 कोणते आजूक राहिले शिल्लक त्याला बघा ना असलं तरी आता तू माझ्या बाराशे आलाय का आणि मग आता कोणाच्या बाराशे आता तू तुझ्याकडे काय लावलोय मी आता तुझ्या बाराशे ना ठेवायचं मग कोणाचं अजून आमचं तिकडे खालच्या वारात 4 एकर राहिले काय करायचं होता आता तू मला कधी काम सोडून करीत नाही ना आता तिकडे राहिले इकडे राहिले सवडच नाही आहे म्हणून सांग ना डायरेक्ट देतो म्हणून माझं थोडं फार टोतून तुला देतो भाऊ असं म्हण ना आपण बघायला जाऊ जाऊ बाबा एखादे नाही का बरं 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 मला जेव्हा मला कळ ना नाही तर मी काहीतरी वेगळंच करीन बरं काय ओढू लागू काय करू पण मला यावं लागेल बरं का परत हे करायला येणार नाही आता बस त्याच्या तोंडाकडे बघत आता डबल दातूळ असतात नसतं करू दे डबल आहे ना मी तुला मदत करू लागतो कर 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 ते बाबळा नको तू ना पाळी घातली तरी ते बाबळा आहेतच का भाऊ सकाळ धरून याच्यातच राहू 4 महिने वापसत नव्हतं काय करायचं सकाळ वरून धरून नेसत हे एवढंच बोडी थांब 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 इकडे तिकडे काय करता इथं बघा ना काय झालं इकडे आवाज आलाय ओ काय दुसऱ्याची काम करायचं घरचं नाही सुचत यांना नुसतं गावात येण्याचं दुसऱ्याचे काम करायचे चला लवकर आलो आलो तुला काय सुट्टी नाही तुला कस त्यांना कस काय कळत काय माहिती काय काय काम नाही काय नाही आलतो मी विचारून आलतो ना जातोय म्हणून सांगावं लागतं काय तुमचं सांगावं नाही लागत पण आता मला माहिती होतं मागून काय काम काढले काय नाही आता मला एक विचारायचंय पत्ते खेळता बघितले पत्ते मग आता आपण आता पत्ते नाही का राहणार ते दिसत नाही का आपण राहणार ते पण आता मला माहिती आहे का तिथं काय काम आहे हाक मारली का ईद आली का ती काय करणार घरी जातो धर जातो मी काय झालं जाता पितळ आणि घरी हसाल काय झालं तुला आता हसायला तुला आता ह्याच्या हाक बी नाही मारावं काय मारू नाही हाक पण मला वाटलं 100% असं सट्टा फिट्टाला होता असं वाटत आहे काय करी पण हाका बी नाही मारावं का बाई पण सांग मारू दे बर चालू जातो मी येतो माग परत बघतो वड तू काय बघतो नाही खरं नाही बघतो तसं असतंय आता काय लग्न झाले अशी तू कुठं राहतीत माग एवढी मग तुला आज आता तुला बघावं लागेल मला मलाच बघावं लागेल ती तू तिकडे चलून चलून होगी किती तुडील ते बायांचा हात तरी जाईल का खाली ही बघ बायाच्या वर करीतो काय नखरे करीतो काय ते काय होईन का नाही पाणी फिरी दिलं पाण्यात लावायचं काय तवा त्यांचं ते सरकत सरकत चलत येत तवा सरकायचं नाही तवा नाही बरं होते ती आणता जाईन काय त्यांना लावा लागण ना तसलं ती काय इळा खुरपी तसलं लावा चिकटा लागते बघा त्या खुरप्याने हान त्यांना रेषा नाहीत काहीतरी करते काय झालं बोंबलायला काय झालं म्हणजे बस खाली मी सांगते काय झालं बोंबलायला काय बसून काय करू आता ही काय झाले दिसते का काय झाले दिसत बोंबल खेळणार गावात तिकडं काय झालं याचे किडे किडे झालेत वयाच्यात काय सोन किडे काय मग काय तुम्हाला दिसणार वय मग आता मी काय करू काय करू म्हणजे पावडर आणायची पावडर लावायची ते गोळ्या भरायच्या परत मी गेलतो त्यांच्याकडे कांद्याचे वासरे काढायला गेलतो ते ओढू लागाल काय बोलायची गरज होती त्यांच्याकडे ते काय एवढं महत्वाचे काय कांद्याचे वासरे महत्वाचे मग आता काय सांगू आता ही महत्वाचं आहे नाही 4-5 महिने पण त्यांच्या दक्ष बोलायची काय गरज होती तुला मग तिकडे आहेत काय कोणी त्यांच्याकडे बोलायला आपण आता माग बी गेले एकदा तवा बी काय केलं ते म्हणतात मला चिडी देते माहितीये का तुला बायकुलायची ही दिसते काय आगाव दिसती त्याच्या बोला मी कोणी तुमची बायको येईल मला काय कोणाच घ्यावायला काय करायचं काय करायचं सांगा ही काय ही भरायचंय ही आता मग आता माया भरोसा काढलो होतं काही कोणाच्या भरोसा काढले माया भरोसा कसं काढलं तो तुम्हाला खायला लागतोय मग तर चपाती द्या भाकरी नक ज्यावारी चपाती द्या पण हे आणलं कसं होतं मग आणलं कसं म्हणजे आणलं घामेल्यानी आणि मग आणलं तसंच नाही ना मग
लय शान आहे तुम्ही सगळं करायचं मी तुम्ही नुसतं बघत हिंडायचं त्याचे काम करू काय करू मग आता काय करू सांग यार भरला नाही गोण्या घेऊन भरू लागा गोण्या घेतल्या हा त्याला दाबण आहे का सुतळी आहे का काय आहे का त्याला तंगूस आहे का शिवायला मग सगळं हात द्यायचं का तुम्हाला कधी एवढं जमाना काय आहे का घरी आपल्याकडं दाबण नाही काय नाही काय नाही गोण्या शिवून ती धन्या आपलं गम्याला न्या आणि ही करून ही गुचड बांधते तुम्ही भरू लागणार का नका करू नुसतं हिंडायचं इकडं तिकडं चपाती पहिले पाहिजे खायला मग बाजरी भाकर लई होती सकाळ सकाळ लागते चहा खायला गहू त्याला चार पाच महिने झाले गरज पडली त्याला मरणाचा किडा नाही काढणार मी नाही भरू लागणार गाड्या लागायची नाश्क नाही करायचे भरू लागायचे गहू दाबण ते आणून कुठून आणायचे बघा तुम्ही मी नाही खात द्यायला मोकळी तुमच्या मी एक तिने वाळू घातले एवढे दिवसभर त्याला सारखं हलवी ते उन्हात राहण्याचं आणि हिंडत बोंबळत आपली मी बघते वाटत आता येते मग येते यांचं चाललंय तिकडे आता मी हिंडतोय का काय करतो का म्हणे मी जाऊ का नको कुठं आणि गेलो म्हणजे हिंडतच बसतो आता ही गहू काढून बसले लोक तिकडे ते ही करते वासर काढीत त्यांचं नक सांग मला माहिती काय पण आता कांदे लावायचे का ही करायचे हे करायचं म्हणजे खायला लागत का तुम्हाला गहू असले तुला घरी असल्यावर हिला सुस्त गहू काढ ही काढ ती काढ दोन काढ घरी असल्यावर भांडे काढ चार पाच महिने झाले पाऊस होता लोक तिकडे कांदे लावते ही बस उद्योग करीत चार पाच महिने पाऊस होता पावसामध्ये मनाची सोनकिडी झाली म्हणतात मला मला सुचले म्हणजे काय मी काय येडबीड लागले काय पण आता दिवस कोणते काय करू दिवस कोणते म्हणजे हे पण चार महिने पाऊस झालाय मग आता पाऊस जाईन का नाही म्हणूनच काढले आज ऊन पडले म्हणून मग आण ते दाबा ते आण कुठे कुठून माहिती मी काय करू ते दाबा ते आण तर शिवी नाही शिवायची मी जा नाही ते आण तुम्ही बघा मी गोळा करते तोपर्यंत तुम्ही आण दाबा बघा भरा मला सांग काय याच्यात किडे तीन मारणार काय झाले काय माहिती पुढे काय पावडर आणाय नाही सुचत होई तेवढं मला काहीच नाही कळत सगळं सांगायचं मीच मनाने काय नाही डोकं चलत तुमचं मनाने नाही डोकं चलत नाही तुम्हाला एकट्याला जमत मी तुम्हाला दाबण आणून देते औषध आणून देते सगळं करून देते फक्त या गोण्या भरून तेवढे नाणार हाका मला त्या गोण्या टाकून घ्या सगळं करून देते मी बरोबर मग काय हरकत नाही आणि जाय कपडे बदल कुठे ते नाणं आहेत तिथे घरी असते ना कुठे गेले असते बरोबर घेऊ बरोबर आजच्या आधी घेऊ परत पावसाचं वातावरण झालं मग परत पाऊस यायला बसल्या संध्याकाळी किडे बार किती त्याच्यात पाहिलं बस का एवढी टाका अजून अजून टाकू काय बघा बरं बस का ठरते काय लई पावसात घरातच होती बाहेरच नाही काढली त्यांना टाकली काय उन्हातच नाही टाकली बस ना आता बघा तुम्ही आले तेवढीच मदत मला काय मला चांगल्या मुली व्हायचे नाही अजून ते पुढा इकडे काल चांगली पावडर लई दिवस राहायची राहते गहू तुम्ही बी आल्या का म्हणलं तुम्हाला मदत करा लागावा बरं झालं तुम्ही बोमला त्याची माता शेतात पदरात आलं ना मावशी आलं ना मग मदत म्हणलं आता तुमचं दोघांचं चाललंय बरं आले यायला तर काय करणार समजून सांगा लई पावडर नका टाकू तुमची भाषा जास्त कळत आहे आपण किती पांढरे झाले खायची पावडर नाना बी गमन येणार गाड्या काय जमा बोलिल तू बोली बर त्यांना आता सांगितलं नाही एकदा काय काय सारखं हातच मारायची त्यांना त्यांना बी लय भाव लागलाय आले का नाही ते नाना येते ना चालो नाना आणलं का जा वाहन संकोच आणलं का म्हणजे तुमच्याकडे ना आमच्या आम्हाला आम्हाला म्हणजे आणलं का नाना फक्त शिवाय बोलिल होतं पण सांगत होता फक्त आवाज आलता सगळेच घेऊन आलो ना मी बर घ्या घ्या गुन्हे जरा दारा राव एक मिनिट तंबू सोयाला आणखी तारा तुमच्या भरायचं तर लय खेळ बाबा दारा तुम्हीच करता सगळं काम मग त्याला काही येत आहे खरच नुसतं
गहू बारा राहिले तर काय करायला आलीस काय नको तुमची काय भांडण होते यार काय नाही आता पुढं गहू गेल्या वर्षी आता पुढं इकून टाकू आता नवीन आल्या नवीन आल्या इकून टाकू नाही करायला ती गोने उचलून लागायला मारायला काम होण्याचे म्हटलं ते ना नको बोलू त्यांना काही शांत बस त्यामुळेच गप्प पत्त्या पत्त्या खेळायचं बंद केलं मी तुम्ही आलेत पण आता शांत बस आणि एवढे गहू आतमध्ये नेऊन टाका क्षेत्रात जेवण व्यवस्थित वाटलं किंवा चला ताक भरणं उचल ना जरा हा वाट नाही बर का मी पत्यापासून बोलायचं पण केलं तुमच्या किती लागत मुलीच्या वर घ्यायचे काय काय काढणार बस का हा तिकडे बरा व्यवस्थित टाका अजून थोडं त्याच्यात किती कोण आहेत ना झालं ना आता हे दोन आणि एक पास दोघांचे दोन देतो उचलून तीन गोण्यांचं गावा लागतं तर येतात माणसं तिला तिला कव समजायचं बस ना शांत ते जाते गुण टाकून जाय ना गेली तर मला समीर आहे ना हा उच सामकेन गहू गहू दोन जाणे तुम्ही सामान टाकायचे खायला माग होईल आणि कोणी कुठली तिसरी आता आपलं तिकडे कुठं जाईल तिथे अडवत शिवणार पोळ्या फिळायला लागत तसं लागत असं नाही ना शिवून दे तसलं बसलं न करू शिवून झालं बघू काय करायचं काय नाही आता तुमचं बोलण्याचं जुळा ना मला आणा तसलं मिळेल का नाही आपलं तुमचं काय आहे का मी काय उचलो आता पुढं खांद्यावर देतो मी नाही ना नको तू उचल करक भरली माझी भरून दे ना उचल उचल मी ना काय काम करीत हा सावड फिटली बरं का विषय संपला बरं बघू ते सावडीच बघू चल